नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. बलिदार मानल्या जाणाऱ्या विभागात 7-8 वर्षे ठाण मांडून बसलेल्या जवळपास 70 अधिकाऱ्यांच्या अन्य विभागात तडका फडकी बदल्या करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात रुळलेल्या काय संस्कृतीला दणका दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या अनपेक्षित निर्णयानं अधिकारी वर्गात चलतीचल सुरू झाली आहे, तर कायम अडकळीत राहिलेल्या अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात GDP काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी असून 2011-12 आणि 2016-17 या दोन आर्थिक वर्षांमध्ये GDP वाढीव सांगितला गेल्याचा दावा देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केला. केंद्र सरकारने तातडीने हा दावा फेटाळला. हार्वर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटनं एक लेख प्रसिद्ध केला. या लेखात अनेक चुकीच्या मानांकनांवर GDP मोजला गेल्याचं सुब्रमण्यम यांनी म्हटलं. भारत, रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक या महिनाअखेरीस होईल. जपानमध्ये होत असलेल्या G20 सदस्य देशांच्या परिषदेच्या निमित्तानं ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन हे सहभागी होते असं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं. अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या भारतीय वायुदलाच्या AN-32 या विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या विमानातील 13 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. भारतीय वायुदलाने गुरुवारी या संदर्भातील माहिती दिली आहे. मृतांमध्ये GM Charles, H Vinod, R Thapa, A Tanwar, S Mohanty, MK Garg, KK Mishra, अनुपकुमार, शेरीन, SK Singh, पंकज पुतली आणि राजेश कुमार यांचा समावेश आहे. माथाडी नेते पोपट पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. पोपट पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. कराड दक्षिण मधील माथाडी कामगारांची मजबूत संघटन त्यांच्या बरोबर असल्याचं देखील समजतंय. अखिल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक सातारा सहकारी बँक मुंबईचे माजी चेअरमन माथाडी कामगार नेते पोपट पाटील हे मूळचे कराड दक्षिण मतदारसंघातील गुंडाळे नजीकच्या जयंती या गावचे आहेत. ते मुंबई सहकार आणि कामगार क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भात कोणतीही याचिका कनिष्ठ न्यायालयांनी विचारात न घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गुरुवारी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. या आदेशामुळे वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पूर्वलक्षी प्रभावाने मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा खासदार उदयनराजे भोसले असू शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्री पद माझ्या पुढे गौण आहे, मी त्या पदांना किंमत देत नाही असं नेहमीच्या शैलीत त्यांनी उत्तर देऊन होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. उदयनराजे भोसले तुळजापूरला तुळजा भवानी देवीच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वर्षाच्या शेवटापर्यंत 3 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. या 3 निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे असणार आहे. अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री झाल्यानंतर पार्टी आता नवा अध्यक्ष शोधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती, पण सध्या तरी या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. भाजपा पुढच्या काही दिवसात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 8 वाढदिवस आहे. याच निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय राजकारणी, उत्तम वक्ते, मनसे पक्षप्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केलं आहे. जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता धनंजय मुंडे यांच्यासह 14 जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रारदार राजाभाऊ गड 4 दिवसांपासून बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये बसून होते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आजच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होतीये याकडे सर्वांचंच लक्ष आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील कनिष्ठ डॉक्टरांना दुपारपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही बॅनर्जी यांनी दिला आहे. राज्यात सुरू असलेली निदर्शने हा आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचा डाव आहे, या निदर्शनांचा आपण निषेध करतो. कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेला संप हा माकप आणि भाजपाचा कट असल्याचं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताशी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. राज यांनी सिद्धिविनायकाला पंचांग प्रणाम केला. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील दर्शन घेतलं आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका बाप्पा चरणी अर्पण करत श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते. अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ गुजरातच्या समुद्र किनाऱ्याला धडकण्याची चिन्हे असताना त्याने किंचितशी दिशा बदलली आहे. मात्र वाऱ्याची गती वाढलेली असल्याने राज्यात कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येतोय. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाला सुमारे 2 दिवसांचा विलंब होणार असल्याचं स्पष्ट झालंय. 14 किंवा 15 जूनला राज्यात मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. रक्त संकलनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने स्वतःचे सर्व विक्रम मोडीत काढत रक्तदानाच्या क्षेत्रात देशातील अव्वल क्रमांक कायम राखला. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र रक्त संकलनात देशात प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राने तब्बल 16,56,542 रक्ताच्या पिशव्या जमा केल्या आहेत. विशेष म्हणजे ऐच्छिक रक्तदानात देशातील एकही राज्य महाराष्ट्राच्या आसपासही नाहीये. जमा केलेल्या एकूण रक्तांपैकी तब्बल 98.98% हे रक्त ऐच्छिक रक्तदानाद्वारे गोळा करण्यात आला आहे. मुंबईतल्या नायर रुग्णालयात बाळंतपणासाठी आठवडाभरापूर्वी दाखल झालेल्या शीतल साळवी या महिलेचे 5 दिवसांचं चोरीला गेलेलं बाळ अखेर पुन्हा मातेकडे सुखरूप सोपवण्यात पोलिसांना यश आलंय. गुरुवारी सायंकाळी रुग्णालयातून या अवघ्या 5 दिवसांच्या लहानग्याला एका महिलेनं चोरी केलं होतं. त्यानंतर ही महिला फरार झाली होती. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपी महिला आणि बाळाचा शोध लावला. नायर रुग्णालयात दहिसरमध्ये राहणाऱ्या शीतल साळवी नावाच्या महिलेनं या चिमुकल्याला जन्म दिला होता. पुणे मुंबई या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कर्जत लोणावळा दरम्यान घाट परिसरात रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं पुणे मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. याचा फटका सह्याद्री एक्सप्रेसला बसलाय. ही गाडी थांबवून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान कोसळलेली दरड हटवण्याचं काम सुरू आहे. खंडाळा घाटात सह्याद्री एक्सप्रेसच्या समोर दरड कोसळल्यानं सह्याद्री एक्सप्रेस सुमारे 2 ते 3 तास उशिराने धावेल. काही वेळापूर्वी सह्याद्री एक्सप्रेसला बॅकपुशद्वारे रेल्वे मार्गाने पुणेकडे रवाना करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून ईशाने पुन्हा एकदा आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ईशा आणि तिचा पती भरत तखनानी यांनी 10 जून 2019 या दिवशी दुसऱ्या राजकन्येचं स्वागत केलंय. सोबतच ईशाने तिच्या दुसऱ्या मुलीचं नाव मीराया ठेवल्याचंही सांगितलं. नुकताच ईशा देओलच्या मुलीचा पहिला फोटो समोर आलाय. या फोटोमध्ये ईशा तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे. ईशा आणि भरत तखनानी रुग्णालयात बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला 2 मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. या चित्रपटांच्या निमित्ताने प्रभास आणि अक्षय कुमार रुपेरी पडद्यावर एकमेकांना भिडणार आहे. तर यामध्ये दक्षिणात्य अभिनेता प्रभासचा शाहू हा चित्रपट प्रदर्शित होतोय, तर दुसरीकडे अक्षय कुमारचा मिशन मंगल प्रदर्शित होणार आहे. कोणता चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. माथाडी नेते पोपट पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. पोपट पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत.
कराड दक्षिण मधील माथाडी कामगारांची मजबूत संघटन त्यांच्या बरोबर असल्याचं देखील समजतंय. अखिल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक सातारा सहकारी बँक मुंबईचे माजी चेअरमन माथाडी कामगार नेते पोपट पाटील हे मूळचे कराड दक्षिण मतदारसंघातील उंडाळे नजीकच्या जयंते या गावचे आहेत. ते मुंबईत सहकार आणि कामगार क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत फक्त पावसाची फलंदाजी पाहायला मिळतीये. मात्र शुक्रवारी सलग तीनही सामन्यात सहज 300 धावांचा टप्पा गाठणारा यजमान इंग्लंड आणि धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेला वेस्ट इंडिज हे दोन संघ आमने सामने येत असल्यामुळे चाहत्यांना षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे. इथेच सामन्याची ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पात्र फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.